आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत। गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे 52% वोट्स हे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत आणि आतापर्यंत जी काही ट्रेंड्स आहेत आणि ज्या सीट्स आल्या आहेत कमी अधिक प्रमाणात 157 जागी भाजपा जिंकलाय किंवा पुढे आहे अशी परिस्थिती आहे। काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे 16 जागा आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेला आहे। त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरतं मर्यादित पार्टी आहे, एकदा पुन्हा गुजरातनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे।